सातारात अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येप्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. संशयित आरोपी पीडितेला त्रास देत असल्याचं यावेळी तिच्या नातेवाईकांनी सांगितलंय. तर मुलीच्या आणि तिच्या नातेवाईकांच्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. तर काही दिवसांपूर्वी जामिनावर सुटका झाल्यानंतर आरोपीनं पुन्हा पीडितेला त्रास द्यायला सुरुवात केली आणि त्या त्रासाला कंटाळून तिनं आत्महत्या केल्याचं तिच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे. ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय. आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्याला अटक. साताऱ्यात अल्पवयीन मुलीची आत्महत्या. मुलगी फार तणावात होती आणि त्या तणावाखाली मग तिने हा गंभीर पाऊल उचललेला आहे. काल तिची डेथ झाली. त्याच्यामध्ये आपण तातडीने त्या मुलाचा शोध घेऊन त्याला आपण याच्यामध्ये अटक केलेली आहे. 107 BNH प्रमाणे याच्यामध्ये गुन्हा दाखल आहे. आत्महत्येस प्रवृत्त त्यांनी केलेलं आहे.